या न्यूज चॅनलमध्ये आपण आमच्यासोबत बघू शकता नाशिक व महाराष्ट्रभरातील काही महत्वाच्या घडामोडी। अरोळा या ठिकाणी 21 वर्ष इस्माचा या ठिकाणी निर्गुण प्रकारे या ठिकाणी हत्या करण्यात आलेली बघू शकता। या ठिकाणची ती जागा की या ठिकाणी या तरुणाची निर्गुण हत्या या ठिकाणी झालेली आहे। तर अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये जर गुन्हेगारी क्षेत्र जर वाढत असेल तर याच्यावर पोलीस प्रशासनाने अशी माहिती विनोद भोसले यांनी दिली। गुन्हेगारांना पोलीस कडक कारवाई करतील, पोलिसांचा तपास सुरू आहे। पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले, पोलिसांचा तपास सुरूच आहे। येणाऱ्या काळात गुन्हेगारांवर आळा बसणार की नाही यावर लोकांचं लक्ष लागले आहे। त्यावेळी अनेक नागरिक उपस्थित होते। तुकाराम बकुरे, सोनू शौरे यांनी माहिती दिली। सापडल्याबद्दल त्याच्यानंतर आम्ही आलो। बीआर न्यूजच्या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।